नमस्कार शेतकरी मित्रांनो, यशल शेतीच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो। तर आज आपण पुन्हा एकदा मिरचीचे बाजारभाव तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे। आजचे मिरचीचे बाजारभाव काय आहेत आणि येणाऱ्या काळात मिरचीचे बाजारभाव काय राहतील या अनुषंगाने आजचा व्हिडिओ होणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येतो आहे। तर मित्रांनो चला सुरू करूयात। पहिला बाजारभाव आहे कोल्हापूर। तर कोल्हापूरचा बाजारभाव 80 रुपये कमाल दर आहे। तर 80 रुपयापर्यंत मिरचीचे बाजार त्या ठिकाणी गेलेले आहेत। त्यानंतर अमरावतीचे बाजारभाव आपल्याकडे 85 रुपये या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत। त्याच्यानंतर जळगाव या ठिकाणी सुद्धा 80 रुपये प्रति किलोला बाजारभाव त्या ठिकाणी हिरव्या मिरचीला मिळतो आहे। त्याच्यानंतर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा 80 रुपये प्रति किलोला भाव आहे। त्याच्यानंतर चंद्रपूर गंजवड या ठिकाणी सुद्धा 80 रुपये बाजारभाव आहे। श्रीरामपूरला अत्यंत चांगला भाव आहे, 110 रुपये किलोला भाव त्या ठिकाणी मिळत आहे, म्हणजे 11,000 रुपये क्विंटल या ठिकाणी भाव तिथे मिळतो आहे। त्याच्यानंतर नवापूर या ठिकाणी 80 रुपये प्रति किलोला भाव आहे। त्याच्यानंतर भुसावळ या ठिकाणी 90 रुपये भाव आहे। त्याच्यानंतर मंगळवेढा या ठिकाणी 80 रुपये तिथे बाजारभाव मिळतो आहे। त्याच्यानंतर राहता या ठिकाणी 65 रुपये, तिथे थोडा कमी आहे। त्याच्यानंतर कळमेश्वर या ठिकाणी 80 रुपये बाजारभाव आहे। त्याच्यानंतर कल्याण या ठिकाणी सुद्धा 80 रुपये बाजारभाव आहे। सोलापूरला सुद्धा 70 रुपये बाजारभाव आहे। जळगावला सुद्धा 50 रुपयाचा बाजारभाव, म्हणजे थोडासा कमी त्या ठिकाणी बाजारभाव आहे। त्याच्यानंतर उस्मानाबाद म्हणजे धाराशिव या ठिकाणी 80 रुपये बाजारभाव आहे। त्याच्यानंतर पुणे या ठिकाणी 80 रुपये आहे। राहुरी या ठिकाणी तुम्ही बघू शकता असाल 65 रुपयाचा बाजारभाव त्या ठिकाणी मिळतो आहे। त्याच्यानंतर मुंबई या ठिकाणी 75 रुपये बाजारभाव आहे। त्याच्यानंतर रत्नागिरी या ठिकाणी 85 आहे। त्याच्यानंतर रामटेक टेक या ठिकाणी 120 रुपये प्रति किलोला बाजारभाव मिळतो आहे। त्याच्यानंतर कामठी या ठिकाणी 100 रुपये बाजारभाव किलोला मिळतो आहे। त्याच्यानंतर वाई या ठिकाणी सुद्धा चांगला भाव आहे, 80 रुपये बाजारभाव आहे। तर अशा प्रकारचे बाजारभाव सध्या सुरू आहेत। तर मित्रांनो येणाऱ्या काळातसुद्धा आणखीन 15-20 दिवस एक महिन्यापर्यंत चांगले बाजारभाव राहतील असा एक अंदाज आहे। त्याच्यामुळे तुमच्याकडे जर मिरची असेल तर तत्काळ त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला जवळ पडत आहे त्या ठिकाणी मिरची तुम्ही विक्रीस घेऊन जाऊ शकता। आणि येणाऱ्या या महिन्यापर्यंत या ठिकाणी जोपर्यंत शेतकऱ्यांकडे आता जूनची लागवडीची मिरची येत नाही तोपर्यंत मिरचीला बाजारभाव राहील आणि प्रत्येक भाजीपाल्याला बाजारभाव त्या ठिकाणी तोपर्यंत राहील। आणि भाजीपाल्यामध्ये हिरव्या भाजीपाल्या या ठिकाणी आणखीन 15 दिवस का होईना त्याला चांगला भाव राहील एक असा अंदाज आहे। धन्यवाद।